सर्वप्रथम वंदन करतो कारण की व्यवस्थापनाचे गुरु आहे म्हणून आणि आपल्यामध्ये व्यवस्थापन अत्यंत महत्वाचं आहे. त्यांना वंदन करून मी तुमच्याशी चर्चा करू इच्छितो. तुम्ही म्हणताय की सर ग्रेटनेस वगैरे तो झाला भाग तुमचा कारण जे केलंय त्याच्याबद्दल तुम्ही बोलताय, परंतु तुम्हाला माहिती आहे की डॉक्टर शांताराम कारंडे आजही स्टुडंट आहे, आजही मी विद्यार्थी आहे कारण मी कंटिन्यू शिकतोय. मी आता पण एम ए इन इंग्लिश ऍडमिशन घेतलेले आणि तो कोर्स मी करतो. म्हणजे मी अकॅडमिक टॅलेंटला तेवढंच महत्व देतो, चांगल्याने वाईटचं आपल्याला फरक करतो. यासाठी तर सर्वप्रथम मी ओळख करतो माझी छोटीशी. मी कवी आहे, फक्त नावाला कवी नाही तर मी इंस्टंट कविता लिहितो. मी जे 11 कविता संग्रह ऑनलाईन प्रकाशित आहे, 14 कविता संग्रह पुस्तकी रूपात प्रकाशित आहे. म्हणजे इथे जे आपले प्रिंटिंगवाले त्यांना काम कंटिन्यू आहे. माझ्या लेखाची पुस्तकं पण खूप आहेत, मी 14 पुस्तकं प्रकाशित केलेली आहेत. मी साहित्यिक आहे, अनेक साहित्य क्षेत्र विश्वामध्ये आहे, साहित्यिक कार्यक्रमामध्ये काव्य संग्रहामध्ये किंवा काव्य लेखनामध्ये एखादा मोठा कार्यक्रम असतो त्याच्यामध्ये मी चीफ गेस्ट म्हणून मला आवर्जून बोलवलं जातं. हा मला वाटतं या लोकांना माहिती आहे ते. आणि अशा रीतीने करत करत असताना कवी लेखक साहित्यिक झालो. मग मी शॉर्ट फिल्म निर्माण केल्या माझ्या यूट्यूबवर. शॉर्ट फिल्म 18 शॉर्ट फिल्म मी निर्माता आहे, लेखक आहे. काही शॉर्ट फिल्मला संगीतही दिले. आवर्जून तुम्ही वेळ काढला तर पहा, वेळ काढून पहा. आणि माझे इंट्रोडक्शन होतं एका लाईनमध्ये सांगेल मी मला 30 सेकंदाची गरज लागत आहे डॉक्टर शांताराम कारंडे. आणि मग तुम्ही 30 मिनिटं तुमच्याकडे असतील तर तुम्ही गुगलवर जा, डॉक्टर शांताराम कारंडे टाईप करा आणि बाकी अर्धा तास वाचत बसा, तुम्हाला बाकी सगळं मिळेल. ज्याच्याकडे 4 तास आहेत ते माझे शॉर्ट फिल्म पण बघा. 20-25 मिनिटाची एक शॉर्ट फिल्म आहे, परंतु ती पाहिल्यानंतर तुम्हाला कळेल की या व्यक्तीचं थॉट काय, हा व्यक्ती कसा घडत गेला. मी ते जे घडलोय हे तुमच्या समोर मांडतोय. आता आज जरा मला दिलेला विषय गोरसकर साहेबांनी मला चर्चा केल्यानंतर सांगितलं, पण ऐकील तो विषय इथं सुरू होणार नाही कारण तो एंटरप्रेन्युअर घडवण्यासाठीच आहे. आणि आपण सगळे घडलेले आहात, आपण फक्त आपले हात पसरतोय. म्हणजे तुम्ही त्या त्या भूमीचे राजे आहात, फक्त तुम्हाला तुमच्या भूमीचा विस्तार करायचा आहे हा तेवढा भाग आहे. तरी पण हरकत नाही की आपण चर्चा सत्राने, म्हणजे तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही मला असं थांबून विचारू शकते की सर अशा हिशोबाने तुम्ही काय स्टेप घ्या किंवा हा मुद्दा असेल. मी तुम्हाला मार्गदर्शन मुळीच करणार नाही कारण तेवढा मी मोठा नाही आहे. मी स्वतःला असं समजतो की तुमच्यातलं एक पार्ट आहे, परंतु एखाद्या विषयावर एखाद्या गोष्टीची एखादी घटना आहे आणि त्या घटनेला किंवा एखादा विषय त्या विषयाला मला तुम्ही कसा न्याय द्याल जर विचारलं तर मी माझ्या पद्धतीने तुला सांगेल की अशा वेळी मी असं केलं, अशा वेळी मी हे केले, किंवा मी हे करू शकलो असतो परंतु करणार नाही कारण हे केलं तर हा तोटा आहे आणि हा केलं तर हा फायदा आहे. ह्या पद्धतीने आपण चर्चासत्रानुसार आपण बोलू शकतो. मी 20 मिनिटांच्या अधिक घेणारे नाही. माझा व्यवसाय म्हणजे मी शिकत गेलो त्यामुळे मी डिप्लोमा झालो पहिल्यांदा. डिप्लोमा सिव्हिल इंजिनियर झालं तर मी बी झालो. बी झाल्यानंतर मी आर्किटेक्ट झालो. मी जेव्हा बी झालो पहिला डिप्लोमा झालो तेव्हा रिझल्ट लागायच्या आधीच मी कन्स्ट्रक्शन चालू केलं. मला महाराष्ट्र 3 कॉल आले होते. आज मी चीफ इंजिनियर डिप्युटी चीफ इंजिनियर कन्फर्म असतो कारण 30 वर्ष झाले. परंतु मला बिझनेसमॅन काय समजत, माझ्या खानदानीमध्ये पण बिझनेस करत नव्हतं. माझ्या वडिलांनी पण मला त्यावेळी शिव्या घातल्या होत्या की याला कुठून दुर्गती सुटली, कारण माझ्याचे 3 कॉल आले होते इंजिनिअरिंगचे आणि मी गेलो नाही. मी काल छापलानी कन्स्ट्रक्शन चालू केलं. कन्स्ट्रक्शन करता करता मला कळलं की कन्स्ट्रक्शनमध्ये एक चाळीची डबल करायचं हे काय फायदा नाही म्हणून बिल्डिंग लाईनमध्ये आलो. तिकडे कन्स्ट्रक्शन सुरू केलं. मग ते करत असताना आर्किटेक्ट बरोबर टाईप झाला आणि आर्किटेक्ट पास करतो तर विचार करतो मी उन्हाता उन्हातानामध्ये उगाच बोलतोय आणि हा बसून फक्त डायरेक्शन करतो. मग मी बॅच झालो आणि मी आर्किटेक्ट झालो. आणि आता माझी आर्किटेक्शन इन्फ्राटेक लिमिटेड आणि अशा 7-8 कंपन्या रिलेट कारण ते आयटीसाठी करावं लागतं. जवळजवळ 17 कंपन्यांचं मी एमडीए आणि मी करत गेलो. हे करत असताना जसा पैसा आला त्या पैशाचा मी योग्य वापर केला कारण माझ्या मते कुठलाही व्यवसाय करायला पैसा लागत नाही आहे, तो लागतोच. कारण पैसे आपण तुम्हाला इथून बाहेर जायचं असेल तर रिक्षाचा पैसा लागणार नाही, त्यामुळे तो पैसा लागतो हा कन्सेप्ट मी मानत नाही आहे. तो लागतो बाजूला ठेवा. पहिली लागते कल्पकता. तुमच्याकडे कल्पकता असेल तर तुम्ही काहीही करू शकता, परंतु कल्पकता नसेल आणि मी उगाच सुद्धा जर बसवलं गाडवाला दिलं घोड्याचं काम तर तो कधीच पळणार नाही, तो गाडवत राहणार. परंतु घोड्याला दिलं मी बैलाचं काम तर तोही करणार नाही. तर माझं असं प्रामाणिक स्वतःचं मत आहे
की एखादा व्यवसाय तुम्हाला करायचा असेल तर त्याच्यात तुम्हाला रुची पाहिजे, इंटरेस्ट पाहिजे, म्हणजे तुम्हाला कल्पकता सुचेल, त्याच्यात पण नियमित पाहिजे. कारण कधी कधी काय होतं, शासकीय तर कोण इकडे सर नोकरदार नाही म्हणून बोलायला हरकत नाही, पण शासकीय नोकर आहेत ना, यांना फक्त 11 ते 5 मध्ये कसं तरी दिवस ढकलायचा आणि 5 नंतर घरी जायचं. त्याला विचारला ना की असा असा विषय, तर तो बोलू शकत नाही. परंतु व्यवसाय करणाराची बुद्धी रात्रंदिवस जागी असते. आज मी ऑफिसमधून घरी जर आलो तर मला 11:30 कॉल आला की सर कलायचा स्लॅब भरवायचं, मी त्याला सांगतो की असं कर तसं कर. हे बघा, नोकरी करणारा नाही घर तो मी सुट्टीवर आहे, हा फरक आहे. आणि म्हणून नोकरी करणाऱ्यापेक्षा मला व्यवसाय यासाठी आवडतो, कारण आपल्या बुद्धीला गंज लागत नाही आणि आपण तो लावू देत नाही. नंतर संयमही लागतो. कधी कधी व्यवसाय करायला मी सुरू करतो, माझ्याकडे निमित्त पण असते, माझ्याकडे पैसा पण असतो, तर संयम नसला ना, तर संयम नसल्यानंतर मग कुठेतरी मी मार खातो. मला असं वाटतं की आज 10 रुपये टाकले की उद्या 20 आले पाहिजे, आणि येतात कधी कधी नशिबाने, पण तिसऱ्या दिवशी 40 येत नाही. पण तो म्हणतो ना हे धंदा बरोबर नाही, धंदा कुठला बरोबर नाही असं कधीच विचार करू नये. जर तुम्ही तुमच्या कल्पकतेने तुम्हाला आवडीचा विषय घेऊन धंदा व्यवसाय करत असाल तर निश्चितपणे तुम्हाला यश मिळणार. त्यासाठी संयम अतिशय महत्वाचा आहे, नम्रता महत्वाची आहे. आपण गल्ल्यावर बसलोय, हे उदाहरण देतोय मी फक्त छोटे छोटे आणि वेगवेगळे, माझ्या रिलेटेड नाही, माझ्या व्यवसायाच्या रिलेटेड नाही. मी हलवाईचा धंदा करतोय, गल्ल्यावर बसलोय, एखादा मान्यवर व्यक्ती आला कोण आणि तिथूनच मोठी ऑर्डर करतोय आणि त्याला अशा पद्धतीने बोलतोय, तर तो मान्यवर व्यक्ती समजा रिटायर्ड जज असेल, तर तो मला शिवाय खातो, त्याला तू काय समजतो स्वतःला, तुझा हे हलवायचा धंदा तू माणसाचा बघ. हे होतं बरं का, हे मी पाहिलं नाही. सामाजिक क्षेत्रात काम करत असताना मी सायकोलॉजीचे पीएचडी केलेले, त्यामुळे मला समोरच्याला बघितलं की कळतं की याच्या मनात विचार काय, विचार काय ना, तू माझ्याबद्दल काय विचार करतो हे मला कळतं. तेवढा सेन्स आहे, तुम्हाला पण त्या थोड्याफार प्रमाणात कळतं, पण मी त्याचा जाणूनपूर्वक अभ्यास केल्यामुळे मला समजतं. मला हे पण कळणार की कोण मला फॉर येते आणि कोण मला म्हणतं अरे हा शांतपणा करणारा जाणार. त्यामुळे तेवढं टॅलेंट ठेवून आहे, एकाग्रता लागते, जिद्द लागते मेन म्हणजे, कारण जिद्द असेल व्यवसाय करणाऱ्यासाठी तर अतिशय महत्वाचं आहे. मग तुम्हाला पैशाची पण गरज लागत नाही, कारण जिद्द असेल हे सगळ्या गोष्टी मी सांगितलं, त्याच्याबरोबर जिद्द असेल तर तो माणूस जिद्दीने असा उभा राहतो, मग त्याला ऑटोमॅटिकली कोणतरी फायनान्स करणारा किंवा काहीतरी त्याला एक कारण मिळतं आणि तो त्या व्यवसायामध्ये पुढे जातो. व्यवसाय करणाऱ्यांसाठी मी नम्रपणे एवढं सांगू इच्छितो की आपण सर्वप्रथम जो नम्रता म्हणजे जो मूळ स्वभाव असेल त्याचा नम्रपण असेल, तो त्याला नम्रता मनात आणणं अत्यंत गरजेचं आहे. जसं आपण मोठे मोठे मंदिरं बघतो, पूर्वजांनी सांगून ठेवलेलं आहे, मोठे आता बघा महाल वगैरे बनवतात त्याला मोठे मोठे दरवाजे असतात, पण मंदिराला मोठा दरवाजा कधीच असतो, चुकूनही नसतो. त्याचं लॉजिक आहे, जाणीवपूर्वक ते केलेलं आहे की मंदिरामध्ये येताना तो थोडा नम्र झाला पाहिजे, तो वाकला पाहिजे. आणि ही स्ट्रॅटेजी मुघलांच्या पण आधीच्या काळापासून त्यांनी ती फॉलो केलेली आहे, फक्त आपण त्याच्यावर कधी विचार करत नाही, आपण कधी अभ्यास करत नाही, आपण त्या अंगाने कधी पाहत नाही. समजा आपण एक बाबासाहेब आंबेडकर म्हणलं की पर्टिक्युलर त्या समाजाचं चित्र आपल्या डोळ्यासमोर येतं, जो शिक्षक आहे जो वाचत नाही त्याचं सांगतो मी, परंतु जो अभ्यास करतो त्याला माहीत असतं की बाबासाहेब आंबेडकर त्या समाजात जन्माला असेल, पण तो देशाचा नव्हे जगाचा राहता येतो. ज्या पद्धतीचं संविधान त्यांनी लिहिलं आपण तिचे दोन पाने पण लिहू शकत नाही. म्हणजे ह्या गोष्टीचा असा ब्रॉड विचार करणं हे व्यवसायासाठी अत्यंत उपयुक्त आहे. खरं जर तुम्ही तो ब्रॉड विचार करणारच नाही आणि घाई झाली असेल आणि तुम्हाला भले मी 30 कॉन्टॅक्ट दिले, तर त्या 30 कॉन्टॅक्टचा तुमचा काहीच उपयोग होणार नाही. परंतु समजा मी एखाद्याला एक कॉन्टॅक्ट दिला, तो त्याचे 300 करू शकतो. त्याला सांगून अरे साहेबांनी मला तुझा नंबर दिला, तुझ्या रिलेटमध्ये कोण असा असेल तर मला दे, तुझ्या रिलेटमध्ये असं करत तुम्ही स्वतःहून प्रयत्न करून 300 कॉन्टॅक्ट तुमच्याकडून घेऊ शकता. माझं काम करण्याची स्टाईल तीच आहे. माझं सर्वात जे यश आहे ते यशाचं गमक आहे व्यवस्थापन. आणि म्हणून मी छत्रपती शिवाजी महाराजांना जे बघा चेकचे जनक आहे, तुम्हाला कदाचित कल्पना नसेल मी माहिती देतोय, छत्रपती शिवाजी महाराज जवळजवळ 350 गोष्टींचे जनक आहे आणि आपल्याला माहीत नाही. आपल्याला फक्त एवढंच माहिती आहे की हिंदी स्वराज्याचे संस्थापक, पण तुम्हाला माहिती आहे की आपण चेकचे जनक पण छत्रपती शिवाजी महाराज आहेत. त्यावेळी चेक सिस्टीम नव्हती, इंग्रज नंतर आले तेव्हा हुंडी बोलायचे हुंडी, आणि हुंडीच्या मार्फत त्यांनी गोळकोंड्याला पेमेंट केलं आणि माल घेतला इकडे माळमध्ये. तर अशा काही गोष्टी आहेत त्या आपण वाचल्यावर अभ्यास करावं कळतं. आपल्या सागरी आगमनाचे जनक पण दिसले, आपण फक्त कोलंबोत लक्षात ठेवतो तो आला
पण सागरी आर महाराजा जनक देव महाराज आहे. तर अशा पद्धतीने आहे. आता सगळ्यात महत्वाचं मी ज्या विषयावर आलो व्यवस्थापन, त्या व्यवस्थापनाचे जनक ते नसतील कदाचित, पण गुरु आहे. कारण अफजल खानाचा वध त्यांनी 1.5 मिनिटांमध्ये केला, परंतु त्याचं व्यवस्थापन 1.5 वर्ष चालू होतं. तुला माहित आहे, मी वाचक आहे म्हणून मी सांगतोय, तर व्यवस्थापन अत्यंत महत्वाचं आहे. म्हणजे तो अफजल खान येतोय तो कसा येतोय, तो त्याची उंची काय, हाईट काय, त्याच्याबरोबर 40,000 सैन्य आहे. माझं गोळा केलं तर 9,000च्या पुढे जात नाही, मग मी 9,000चं सैन्य घेऊन त्याला 40,000 कसा सामना करू. एखादा माणूस हरून बसला असता, झोपला असता किंवा ताप घेऊन पडला असता. परंतु एक व्यवस्थापनाचं एक सूत्र आहे, ते सूत्र अत्यंत महत्वाचं आहे. माझं सैन्य वाढत नसेल मी त्याचं सैन्य कमी करू शकतो ना. आणि खरोखर आहे, त्याला पन्हाळगडावर प्लॅनिंग करून बोलवलं गेलं जावळीला. अफजल खानाला जावळी माहीत नव्हती, प्लॅनिंग करून 1.5 वर्ष प्लॅनिंग चालू होतं आणि फक्त 1,000 सैन्य घेऊन त्यांनी जावळीच्या खोऱ्यात त्याला अडकवलं. आम्ही तो वध तुमच्यासमोर आपण चित्रपटात बघतो. मी त्याच्या पलीकडे जाऊन अभ्यास केला आणि म्हणून मी तुम्हाला सांगतोय की आपल्याला एखादी गोष्ट जर ती पोहत असेल तर आपण हिंमत हारायची नाहीये. आपण त्या लेवलला कसा पोहोचू शकतो, उदाहरणार्थ मी एक छोटं देतो तुम्हाला. एक प्रोजेक्ट माझा आहे, जवळजवळ मी 10-15 कोटीचे प्रोजेक्ट घ्यायचो, तो 200 कोटीचा प्रोजेक्ट आहे. तर मी विचार केला असता ओके नाही सांगायचं ना, मी आर्किटेक्ट आहेच ना, नाही सांगायचं, संपला विषय. परंतु माझं नशीब पण चांगलं होतं आणि आपले खासदार साहेब मला भेटले आणि जेवी गेला. हेच मला सांगायचं की एखाद्या व्यवसायामध्ये तुम्हाला नसेल झेपट तर जेवी म्हणजे जॉईंट व्हेंचर किंवा फायनान्स पार्टनर अवश्य घ्यायचा. आज माझ्या जवळजवळ 17 वेगवेगळे पार्टनर आहेत आणि सगळ्यात मी त्या हिशोबाने म्हणजे सुखी आहे. पार्टनरशिपमध्ये माझे अर्धे पैसे जातात पण मल्टिपलमध्ये येतात ते दिसत नाही. आज माझं कॉटेज आहे माथेरानला, नाही असू द्या माथेरानला कॉटेज आहे. आता मला कधी कधी आकळावं लागतं कारण मी 5 वर्षाची चालवलं दिलं त्याला, पण तो 5 वर्षांनी एकदाच अकाउंटवर पैसे पाठवतो. ते कधी कधी मला दिसतात किंवा अकाउंटवर सांगते असं असाल, कधी कधी लक्षात राहत नाही. आपण बघतो ना जसं ही लाईट सिस्टीम आपण लावली आहे, फक्त बटन चालू केली सगळं लागतात, त्याच्या मागची मेहनत आहे ना ती आपण करायला पाहिजे, ती करणं गरजेचं आहे. तेव्हा तुम्ही बटन दाबल्यानंतर लाईट लागला इतर स्विच येणार. सेम तसंच आहे, अशा पद्धतीने मी व्यवसाय करत गेलो, शिकत गेलो. एक असंच चर्चा झालेली कुठेतरी तुमच्यासारखं मला बोलवलं होतं, बोलता बोलता एक जण आला मला सर माझी फॅक्टरी आहे आणि मला आता जमत नाही, मी डॉक्टर आहे तुम्ही पाठी मग तुम्ही घेत असाल तर मला खूप आवडेल, तुम्हाला जमेल. कारण त्याला हे माहीत होतं की हा मनसेचा सरचिटणीस आहे. तुम्हाला कदाचित माहीत असेल मी एका राजकीय पक्षाचा महाराष्ट्राचा सरचिटणीस आहे. मी नगरसेवकचं इलेक्शन लढवलं आहे, आमदार की लढवली थोड्यासाठी गेलो, अशा पद्धतीने आपण आमदार केला मी स्टँड आहे आणि कदाचित पुढच्या 5 वर्षात मला विधानसभेत घेणार किंवा माझ्याकडे राज्यमंत्री दर्जाचं एक महामंडळ येतंय. तो सगळा पुढचा भाग आहे. माझे सर्वचे मित्र आहेत त्यांना माहीत आहे मी शून्यातून वर आलेलो आहे, फक्त मी मेहनतीने जातो आणि माझे कॉन्टॅक्ट एवढे आहेत की म्हणजे तुम्ही मला आता की आदित्य ठाकरेशी मला बोलायचे, मी आता लावून तुम्हाला ऐकू शकतो, महापौरांशी डायरेक्ट बोलू शकतो, पेडणेकर माझ्या ताई आहेत, स्नेहल आंबेकर, हे सगळं म्हणजे हे कसं कॉन्टॅक्टिंग झालंय. मी अप्रोच झालो, मी असं घाबरलो नाही. मला 200 कोटीचा चैत्यभूमीचा प्रोजेक्ट, त्याचा आर्किटेक्ट मी होतो, आज शशी प्रभू आहे. त्यावेळी सुशील कुमार शिंदेने मला कॉल केला होता आणि महेंद्र साळवे म्हणून काँग्रेसचे लीडर ते मला घेऊन गेले असेल आणि मला अप्रोच केला. मी कुठे घाबरलो नव्हतो. सुशील कुमार शिंदेने त्याला विचारलं की आर्किटेक्ट आहे, बोल हो बोल नाही हा देत आहे आर्किटेक्ट नाही. कारण त्याला एवढा कॉन्फिडन्स होता, हा एवढ्या डिलेने बोलू कसा शकतो. आम्ही म्हणलं तुम्हाला शिंगतोडे आणि मी घाबरायला मी का तुमचं काय पैसे घेतले होते. मी माझी भूमिका मानतोय, तुम्ही आमच्या महाराष्ट्राचे सीएम आहात इथपर्यंत ठीक आहे, पण मला घाबरायचं कारण मी चोर दूर आहे. तेव्हा त्यानं पटलं आणि आज माझे सुशील कुमार शिंदेचे खूप चांगले संबंध आहेत. त्यांनी माझा संपर्क पर्सनली ठेवला, मी सोलापूरला अवजून जातो भेटायला. मी एका संघटनेचा सुद्धा सरचिटणीस आहे. सर तुम्हाला खोटं वाटेल, मी 67 सामाजिक संस्थांवर काम करतो आणि कार्यरत आहे. त्यात आपण म्हणतो ना माझ्या कुठल्याही लिस्टमध्ये, म्हणजे आता समजा तुम्ही म्हटलं कवी आहात काय, किती वर्षापूर्वी कविता लिहिलेली, तर मी तुम्हाला सांगेल की आता बसून मी कविता लिहिली साहेब, म्हणजे एक सांगायचं तात्पर्य किंवा प्रकाशित आहेत लगेच गेलं. आता माझ्या बरोबर ड्रायव्हर कम बॉडीगार्ड कम फोटोग्राफर आहे, ट्रेन केलेलं आहे, हे मॅनेजमेंट. आता मी इथून बसून माझ्या बँड्रा ऑफिसला जाणार ना, तुम्ही तो गाडी चालवणार मी काय करणार. पण मी हा मेसेज जे तुम्ही मला बोलवलं तर पण मी माझ्याकडून व्हायरल झालेलं आहे महाराष्ट्रात, माझ्या MBC
चर्चा झाली अशा आता हे मेसेज तसाच आला की या ठिकाणी साहेब आज गेलेले तर हे करणं गरजेचं आहे. लपाछुपी काही चोरी तर आपण करत नाही आणि कधी कधी होतं नाही आपले फोटो बाहेर नाही दिले पाहिजे आपण चर्चा करतो तर हे लिमिटेशन पण नसावं ते नाही आहे पण मी सांगतो नसावं. मला आवडलं कारण मी परवानगी घेतली नव्हती परंतु तरी पण कोणी ऑब्जेक्शन घेतलं की हा फोटो का काढतो घेऊन पण हा मेसेज हा जवळजवळ तुम्हाला बघा कुठे पण गेला आता इथेच बघताना तुम्हाला चौघे जण भेटले जाईल साहेब मी तुम्ही येणं ओळखता का हे संपर्क हे संपर्क करण्याचं आणि आता माझं काही काम नसेल तरी पण तुमच्या मी सगळ्यांचं नाव लिहून घेतलं मला ते म्हणजे मी इमिजिएटली कार दिलेत हा नमस्कार किंवा एखादा क्षण असेल साहेब जय महाराष्ट्र कसे आहात तर मला काही काम नाही काय नसेल आठवड्यात फोन केला ठेवला फोन तो मला दोन वेळा फोन आला तिसऱ्या विचार करतो साहेब अरे मला आठवड ठेवला 100 पैकी 10 लोक तसे नाही विचार करणार पण 90 लोक विचार करतात की यार मांडलं पाहिजे मग ते मला समोरून कॉन्टॅक्ट करतात आणि कॉन्टॅक्टमुळे संपर्कामुळे वाढत गेलं आज सुद्धा मी पक्षामध्ये त्यासाठीच ग्रेट मानलं जातं माझ्या पक्षात तुम्ही कुठल्या पदाधिकाऱ्यांना विचारा किंवा इवन दास साहेबांना विचारा ते तुम्हाला सांगते शांताराम कारंडे काय त्याचं कारण असं आहे की मी काम करणार माणूस आणि मी काम करत राहतो मला काम करायला आवडतं आणि म्हणून मी आल्यानंतर शांतपणे सगळं पाहिलं मला अतिशय आनंद वाटला काही क्युरी होते त्याचं तुम्हाला विचारला आणि मला असं वाटतं की हा महाराष्ट्र बिझनेस क्लब हा तुमचा राहिलेला नाही तो आता आमचा राहिलेला आणि जास्तीत जास्त मोठा असावं याला मोठं ब्रॉडनेस कसे यासाठी मी निश्चित कारण मी सुद्धा एका उद्योजक चेंबरचा सल्लागार आहे बऱ्याच ठिकाणी जातो बऱ्याच ठिकाणी मी कार्यरत आहे त्यामुळं मला हे खूप आवडलं मी तुमचा पार्ट निश्चितपणे होईल मला त्याच्यामध्ये काहीच वाटणार नाही कारण कुठूनही एक शिकायला मिळतं कारण एक अजून जाता आता मी थोडं सांगेन तुम्हाला माहीत नसेल पण काही आता सोसायटीचा सेक्रेटरी जर झाला ना लोक तो त्या जो धर्म असतो ना त्याला तुच्छ लिहितो मी पाहिलेलं आहे त्याची स्वतःची लायकी नसते तो असतो रिटायर तो असा ए तिकडे मग त्याला काहीतरी बोल झाप शिव्या घाल मग तो कचऱ्यावाला जातो बाहेर शिव्या घालतो सेक्रेटरीला सेक्रेटरी काय कमवलं मी एक स्टाईल केली माझी जी आई ती तो रंगी जर आला ना अरे बाई जर काय कसं आहे आज तेव्हा छुट्टी नाही या त्याच्या खांद्यावर हात टाकून बोलवला तर तो 10 वेळा विचार करतो दिवस बोलला माझ्या खांद्यावर टाकला आणि तो असा काय म्हणजे उस्फूर्त होता मला त्याचं नुकसान नाही झालेलं काय मला फायदा असा झालाय की ज्यावेळी माझं कुठलं घटक तुमचं तेव्हा मला उतरायचे ज्ञान साफ करायचं मी म्हणतो भाई आजा अरे साहेब बोलून आपले गेले हे सब साफ करून गेले खुशीने पैसा म्हणतो साहेब खाली हा बोलले ना हे टिकून म्हणजे आपण एखाद्याशी नम्रपणे वागलो आणि चांगलं बोललो आणि तोंड चांगला ठेवलं तर तुमचा धंदा हा इथेच आहे तुमच्या खिच्यात किती आहे आता माझ्या खिच्यात किती आहे तुम्हाला काय माहिती आहे पण मी तुमच्याशी चांगला बोललो आणि मी तुमच्याशी अप्रोच चांगला केला तर तुम्ही निश्चितपणे मला कारण साहेबला म्हणलं पाहिजे आता मी काय तुमच्या अकाउंटला पैसे टाकले पण हे त्यामुळे मला एक इंटरव्ह्यू लोकांना खास सांगावं तुम्ही नवीन नाही तुम्ही जुन्यात पण मी का धाडस केलं सांगायचं की तुमच्या माध्यमातून अजून दोन यांना भेटली दोन इंटरव्ह्यू तर यांच्याकडे नॉलेज आहे ना पण यांना माझ्या दोन गोष्टी आठवतील आणि ते त्याच्यापर्यंत पोहोचेल हा माझा एकदम साधा आणि सोपा हेतू होता आणि म्हणून मी भरभरून बोललो आणि मला या ठिकाणी बोलवलं आणि अनलिमिटेड मी म्हणेन हा वेळ दिल्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचा आभार व्यक्त करतो तुमच्या तिथे थांबतो जय हिंद महाराष्ट्र.